नमस्कार राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला गंभीर इशारा दिला आहे त्यामुळे राजकृतोमध्ये एकच खळबळ उडाली असून राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पुन्हा एकदा अडचणीत आल्या असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका मागासवर्गीय पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरताना तेहतीस टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सात मे रोजी राज्य सरकारने घेतला आहे त्याचबरोबर आम्ही पूर्णपणे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला हा जी आर रद्द करण्यास भाग पडू असा इशारा यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला आहे त्यामुळे राजकीय सुरू झाली असून पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील वाद आला असल्याचं बोललं जात आहे काँग्रेस पक्षाचं मत जाणून न घेता पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे आमच्या मंत्र्यांना देखील आमच्या मंत्र्यांना देखील विचारलं गेलं नाही या आरक्षणाचं धोरण राज्य सरकारनं ठरवावं यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे धरला असल्याचं देखील यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर याबाबत त्याचबरोबर याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यानंतरच आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करू असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आमचं पूर्णपणे सहमत नसल्याचं यावेळी त्यांनी म्हणत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष निश्चितपणे आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त करेल त्यामुळे राज्यातील हे महाविकास आघाडीचा ठाकरे सरकार पुन्हा एकदा काँग्रेसमुळे अडचणीत आले असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील